अध्यक्ष सचिव मंडळ सल्लागार मंडळ या सर्वांच्या शिवाचे सन्मान होतोय। पुणे जिल्ह्याचा इतिहास सांगतोय 1975 ला पहिली मानाची गदा पुणे जिल्ह्यासाठी मिळाली चंद्रपूरचा दिवस जंगाजवळाने 1975 ला रघुनाथ पवार यांच्या रूपाने पुणे जिल्ह्याला पहिली गदा मिळाली। 1976 ला हिरा मर्मनकर अमृत अधिवेशन गाजवल्याने दुसरी गदा पुणे जिल्ह्याला मिळाली। नंतर राहुल कळवे दत्ता गायकवाड वडकीचे लोणी कळवेचे राहुल कळवे 2009 ला विक्की मनकर सांगवी अधिवेशन गाजवला आणि महाराज केसरी झाले विक्की मनकर। त्यानंतर 2017 ला अभिजित कटके पुणे जिल्ह्याला गदा मिळवली आणि चालू वर्षीची गदा सुद्धा 2023 ची शिवराज राक्षे राक्षेवाडी खेर तालुका पुणे जिल्ह्याला गदा मिळाली। आमच्या इंदापूरकर काय झालंय अभिजाला काय कळलं नाही। इंदापूरला काय गदा तुम्ही येऊन देणार ऋषिकेश भांडे आणि ऋषिकेश गायकवाड ही कुस्ती आवंडगावकरांच्या वतीनं मी प्रत्येक मैदानाला सांगत असतोय स्वतःला सिद्ध केल्याशिवाय लोक प्रसिद्ध करत नाही कुणाचाही मान सन्मान होत नाही त्याच्यासाठी कष्ट करावं लागतं मग कुठलंही क्षेत्र असो। पहिला पॉइंट जो घेणार आहे तो विजय असणार आहे। पुस्तक महत्वाचे निवृत्ती अण्णा कलापुरे यांच्याकडून प्रत्येकी हलगीवाल्यांसाठी 100-100 रुपये आणि मी कुस्ती निवेदक प्रवीण ठवरे वरकुटे खुर्द इंदापूर माझ्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे। धन्यवाद माझ्या उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी माझ्यासाठी 500 बक्षीस दिलेलं आहे। माझ्या आवाजाचं कौतुक करू आणि अण्णा करपे मोहितर खेर तालुका यांच्याकडून पुन्हा एकदा माझ्या उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे। धन्यवाद धन आणि दादा संग्राम मालवडकर आणि अमर लगा चला लोक आणि आता जाहिरात वरती ज्यांची कुस्ती ज्यांची नाव पुकारलेली तेच आकाडेवरती येतील बाकी इतरत्र कोणी येणार नाही। पंचांचं सुद्धा फार चांगलं कसब आहे प्रत्येक स्पर्धेमध्ये हे पंच निपक्षपातीपणाचा निर्णय देत असता सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो पंच व्हायचं म्हणजे कोणाचं काम नाही। गाव लेवलला आपण गावात ते पंच ठेवत असतो ते गाव लेवलला समजून घेतलं जाता पाणी टँकरचे ड्रायव्हर पाणी टँकरचे ड्रायव्हर कोणते असतील त्यांनी माहिती संपर्क साधायचा पाणी टँकरचे ड्रायव्हर